अभिनेते किरण मानेंना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यावरून सध्या महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय. यावर मानेंना साम टीव्ही ने साताऱ्यात गाठलं आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. अभिनेता किरण माने यांनी एक राजकीय पोस्ट लिहिली होती आणि त्या पोस्टमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकलं अशी चर्चा समाज माध्यमांवर होती आणि किरण माने यांची प्रतिक्रिया साम टीव्हीने जाणून घेतलेली आहे. साताऱ्यामध्ये किरण माने यांना साम टीव्हीने गाठला आणि त्यांची नेमकी यावर प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्याचा साम टीव्हीने प्रयत्न केलेला आहे. या मालिकेतून किरण माने यांना काढून टाकलं अशी चर्चा आहे आणि त्यामुळं आता मोठा वाद निर्माण झालेला आहे. प्रसारमाध्यमांवर किरण माने यांच्या समर्थनार्थ हॅशटॅग सुद्धा चालवले जात आहेत. आणि या संदर्भात किरण माने यांचीच थेट प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधींनी. चर्चेत नेहमीच असणारे किरण माने हे एक साताऱ्याचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे, परंतु जसं भूमिकांमुळे चर्चेत असतं त्याचप्रमाणे फेसबुकवर व्यक्त होणाऱ्या विचारांमुळे सुद्धा ते सध्या चर्चेत आहेत आणि त्याच्यामुळं काही मोठमोठ्या घडामोडी या काही वेळामुळे काही दोन दिवसामध्ये घडलेल्या आहेत. नेमकं काय घडलं त्यांच्या बाबतीत आपण त्यांना विचारूया. सर नमस्ते, काय सांगाल की तुमच्या जे परखड काही भूमिका मांडल्या गेल्या त्याच्यामुळे तुम्हाला बराचसा त्रास झाला असं? पहिली गोष्ट म्हणजे माझी दोन व्यक्तिमत्व आहेत. मी एक म्हणजे मी अभिनेता आहे, अभिनय ही माझी पॅशन आहे. तुम्ही बघत असाल टी व्ही सिरियलमध्ये आणि नाटका सिनेमात मी काम करतो. दुसरी भूमिका अशी की मी समाजाचं देणं लागतो. मी पुरोगामी विचार मांडणारा आहे. शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, संत साहित्यातले जे विचार आहेत, तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत, त्या विचारांनी प्रेरित झालेला एक माणूस आणि ते विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी झटणारा एक माणूस हे माझं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अभिनय ही वेगळी गोष्ट आहे. तिथं मी फक्त अभिनेता असतो, तिथे मी माझी कुठली भूमिका नसते. फक्त मी जी भूमिका साकारतो त्या भूमिकेचा अभ्यास करून मी ती भूमिका करतो. आणि इकडे माझी माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून माझी एक वेगळी भूमिका आहे. ती भूमिका मी फेसबुकवर कायम मांडत असतो. जेवढ्या उत्कटपणे तुम्ही माझं काम टी व्हीवर बघता किंवा नाटका सिनेमात बघता तेवढ्याच उत्कटपणे मी ही भूमिका मांडत असतो की मी आता विद्रोही तुकाराम. तुकाराम महाराजांचे कित्येक अभंग तुम्हाला माहिती नसतात, तुमच्यापर्यंत येऊ दिलेले नसतात, ते अभंग मी घेतो आणि त्याचं निरूपण आत्ताच्या परिस्थितीशी जोडून करतो. ज्यात कुणावरही जहरी टीका नसते, ज्यात कुणावरही पर्सनल चिखलफेक नसते, अश्लील अर्वाच्य शिवराळ भाषा नसते, जे तुकाराम महाराजांनी अभंग सांगितलं त्याचा आजच्या काळाशी जोडून मी राजकीय सामाजिक परिस्थितीशी जोडून त्याचं केलेलं भाष्य असतं त्याच्यावर. आणि मी धर्म जात असलं भेद कधी मानत नाही, आपण सगळे माणूस आहोत. त्या पद्धतीने काही पोस्ट असतात माझ्या. तर काय झालं की एक ठराविक विचारधारा जी आहे जी या विचारांना मानत नाही त्या विचारांचे लोक माझ्यावर नाराज व्हायला लागले आणि ते मला बऱ्यापैकी ट्रोल करायला लागले. तर मी आता कसं असतं की आमच्या क्षेत्रात ट्रोलिंगला खूप घाबरतात कलाकार लोक, की तुम्हाला ज्यावेळी शिवे दिल्या जातात तू कोण आहेस, तुला कोण विचारतो असं म्हटल्यानंतर, किंवा माझ्या बाबतीत तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवीन, मला आई बहीण बायको मुलं मुलगा मुलगी यांच्यावरूनही त्या विचारधारेच्या लोकांनी मला अर्वाच्या शब्दात ट्रोल केलेलं आहे. पण मी एवढा खमकी आहे, मी तुकाराम महाराजांचा भक्त आहे, मी भक्त असलोच तर, की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेदू व्हायचे अशा विचारांचं मी आहे. तर मी पुन्हा पुन्हा माझे विचार मांडतच राहतो. याचा त्यांना त्रास होतो की आपण याला एवढं ट्रोल करतो आहे, एवढ्या शिव्या देतो आहे, एवढं खच्चीकरण करतो आहे, तरी तो बरं तो ते विचार मांडताना मी कधीही एक पातळी सोडत नाही. तुम्ही कमेंट पातळी सोडून केली तर मी त्याच भाषेत उत्तर देतो, कारण भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाळाची माथी देऊ माथा, नाठाळाच्या काठी देऊ माथा, हे मला शिकवलेलं आहे. नाठाच्या माथ्यावर काठी देतोच मी, पण त्यातही पर्सनल चिखलफेक नसते. मी त्याला उडवून लावतो जो कोणी अर्वाच्या शब्दात बोलतो त्याला, पण माझे विचार मात्र मी ठामपणे मांडतो. या विचारांचा एका विशिष्ट विचारसरणीला त्रास व्हायला लागला आहे आणि त्या विचारसरणीनं मला प्रचंड ट्रोल केलं, प्रचंड ट्रोल केलं. आणि माझे कुठलीही पोस्ट तुम्ही बघा, मी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही, कुठल्याही नेत्याचं. आणि मी अशीही पोस्ट केली की तुम्ही त्यात तुम्हाला न आवडणाऱ्या कुठल्याही नेत्याला इमॅजिन करा, त्याला ते सूट होईल, अशी पण माझी एक पोस्ट आहे. मी जी पोस्ट करतो त्या तुला कुठला आवडत नाही नेता त्याचं नाव इथं इमॅजिन कर, त्याला पण हे सूट होतं आहे. मी काय तुमच्या ठराविक एखाद्या नेत्याला टार्गेट करत नाही, पण त्यांना वाटतं की नाही नाही तुम्ही आमच्याच नेत्याला टार्गेट केलं, तुम्ही आमच्याच पक्षाला टार्गेट केलं आहे.
आणि त्यांनी माझा आवाज दाबण्याचा खूप प्रयत्न केला, तो आवाज दबला नाही, मग तो अशा पद्धतीने दाबला गेला. मला अचानक फोन आला प्रॉडक्शन हाऊसमधून, मी शूटिंग करत होतो, शूटिंगनंतर फोन आला प्रॉडक्शन हाऊसमधून की तुम्हाला रिप्लेस केलं जात आहे, आणि कारण तुम्हाला माहिती असेलच बरेच जण नाराज आहेत. म्हणलं हो ठीक आहे, ठेवला फोन. आता हा प्रॉडक्शन हाऊसमधून फोन होता, रजत नायर म्हणून आमचं प्रॉडक्शन हेड आहे. आमचं प्रॉडक्शन हाऊस पॅनोरामा एंटरटेनमेंट, जे हिंदी प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्यांची पहिलीच मराठी सिरियल आहे, सुजाना घई त्याच्या प्रोड्युसर आहेत. आणि रजत नायरचा मला हा फोन आला. तो फोन आला तर मी पहिल्यांदा चॅनल हेडच, चॅनेलची माझी काहीच दुश्मनी नाही, चॅनेलचं मी अत्यंत मनापासून काम करतो. मी सिरियलच्या ठिकाणी कुठलाही गैरवर्तन कुठलंही केलेलं नाही. मी सिरियल जिथं मी काम करतो तिथे मी कॉल टाईम पाळतो. एकही दिवस प्रॉडक्शन हाऊसला काडीचाही त्रास दिलेला नाही. मी माझ्या कन्व्हेन्ससाठी सुद्धा कधी भांडलेलो नाही. मी माझ्या वर्षभर माझ्या रूममध्ये मेकअप रूममध्ये फॅन नव्हता, बसायला जागा नव्हती, कलाकारांसाठी सेपरेट टॉयलेट नव्हतं, तरीही मी विना तक्रार काम करत राहिलो. माझं कामाशी काम होतं, मी अभिनय चांगल्या पद्धतीने करणं, जीव तोडून काम करणं. प्रॉडक्शन हाऊसला सर्वतोपरी मी सहकार्य केलं. इवन मी म्हणजे नंतर मी माझे एक्स्ट्रा आवर्स पण लावत नव्हतो, कारण मी म्हणतो की मला तुम्ही कधी कधी अर्ध्या दिवसानंतर सुट्टी देता. एखाद दिवस जास्त तास काम केलं तर मी त्याचे पैसे लावणार नाही, हे पण मी करायचो. पण तरीही मला का काढलं गेलं याचं कारण मला सांगितलं गेलेलं नाही. मला मी नंतर चॅनलमधल्या एका चॅनलमध्ये नोकरी करणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला. त्यानं सांगितलं की एका महिलेनं तक्रार केली. तर या संपूर्ण वादानंतर किरण माने यांनी स्वतः साम टीव्हीला प्रतिक्रिया दिलेली आहे. किरण माने यांनी एक राजकीय पोस्ट केली होती आणि त्यानंतर त्यांना त्यांच्यावर अर्वाच्य भाषेत अर्वाच्य शब्दामध्ये टीका झाली. मात्र मी खमका आहे, मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया किरण माने यांनी दिलेली आहे.